आपल्याला माहिती असेल की पहाटेचं सरकार जेव्हा पडलं आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादींचा प्रस्ताव आमच्या नेत्या सोनियाजी गांधीकडे गेल्यानंतर सोनियाजी गांधींनी हे सरकार तयार करत असताना कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलेला होता. सरकार झालं, सरकार झाल्यानंतर कोरोनाची लाट पूर्ण देशामध्ये आली आणि 2 वर्ष सरकारने कोरोनाच्या काळामध्ये चांगलं काम केलं, अनेकांचा जीव वाचवला आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी ज्या दुःखद घटना यूपी सारख्या राज्यामध्ये झाल्या तशा दुःखद घटना राज्यात कमी करण्याचा प्रयत्न केला. पण जो कॉमन मिनिमम प्रोग्राम दिला, कारण की अखेरी शेड्यूल कास्ट असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्यक असतील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याच्यामध्ये कर्जमाफीचा एक प्रश्न या सरकारने सोडवलेला आहे, सोडवला नाही असा भाग नाही. आणि पण हा जो कॉमन मिनिमम प्रोग्रामातले काही अजून मुद्दे बाकी राहिलेले आहेत, ते सगळे मुद्दे आता कोरोना संपल्यामुळे काम पूर्णत्वात जावेत असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं राहणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून आज माननीय मुख्यमंत्री मोदींना कोरोनाचा काळ संपला आणि आता ही जी काही मुद्दे राहिले त्या मुद्द्याला आता वेग द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही केलेली आहे. मुद्दा असा आहे की त्यांच्या पक्षामध्ये काय ठराव करावे तो त्यांचा अधिकार आहे, पण देशामध्ये भाजपला पर्याय काँग्रेसच आहे आणि UPA चं नेतृत्व हे काँग्रेसच करणार. त्याच्यामुळे कुठल्या पक्षाने काय निर्णय करावे तो त्यांचा भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटत नाही. फडणवीसच्या सरकारमध्ये गेल्या 5 वर्षात किती आलबेल होतं, त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांनाच घरी पाठवायची वेळ आणलेली होती तेही आपण पाहिलं. सरकार म्हटलं की कमी जास्तपणा होतोच, त्यामुळे या पद्धतीचं आमदारांमध्ये आपल्या आपल्या मतदारसंघाच्या विकासातली स्पर्धा राहणं हा एक जिवंतपणा आहे आणि त्याच्यामुळे कमी जास्त झाली असेल तर त्या मतदारसंघाचाही विकास व्हावा आणि त्या पद्धतीची माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडून त्या पद्धतीचं त्याही मतदारसंघाला न्याय द्यावा ही भूमिका असली पाहिजे. भेटायला पूर्ण जाण्याच्या मुद्द्यावरनं जी चर्चा चालू आहे त्याच्यावरनं तुमच्यावरती टीका होते आहे. एक रावसाहेब दानवे असं म्हणाले की राहुल गांधींना पंतप्रधान करायचं स्वप्न पडत आहे पण UPमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा आढावा तुम्ही घेत नाही. दुसऱ्या बाजूला तुमच्याच आमदारांची नाराजी कुठेतरी आहे आणि काँग्रेसमध्ये सगळं आलबेल नाही आहे असाही संदेश जातो आहे अशी चर्चा आहे. भाजपच्या प्रमाणपत्राची गरज आम्हाला नाही, त्यांच्यावर आम्हाला बोलायला खूप आहे. ते मंत्रिमंडळात आहे, केंद्राच्या त्यांना किती अधिकार आहेत हे त्यांनी जनतेला येऊन जाऊन सांगावं, इथं आपलं पहिले बघावं मग दुसऱ्यावर बोलावं, मला त्यांच्यावर बोलायचं नाही. मूळ प्रश्न असा आहे, सोनियाजी गांधी आमच्या नेत्या आहेत, काँग्रेस पक्षाचे आमदार सोनियाजी गांधींना आणि राहुलजी गांधींना भेटायला जावं, नेतृत्वाला भेटायला जावं याच्यात गैर काय? सामान्य कार्यकर्त्यालाही अपेक्षा असते की आपल्या लीडरशिपला भेटलं पाहिजे, त्यांना आपलं घराणं सांगलं पाहिजे, पक्षाच्या दृष्टिकोनातून काही भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. आमच्या नेतृत्वाला आमचे आमदार भेटायला जातात त्याचा एवढा मोठा भाऊ विरोधकांना करायची काय गरज आहे हा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यामुळे जाणार आमचे आमदार सोनियाजी गांधींना आणि राहुलजी गांधींना भेटणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसला बळकटी कशी आणता येईल यावरची चर्चा आहे.